नमस्कार, मी श्रद्धा नालमवार. मी पिस्तोल शूटिंगची कोच आणि खेळाडू दोन्ही आहे. मी 2002 शूटिंगच्या प्रवासाला सुरुवात केली मुस्टामेंट्री कॉलेजमध्ये. 2002 ते 2005 मी सतत विविध स्पर्धा खेळत होती व 2005 मी इंडियाच्या टॉप 8 शूटर्समध्ये होती. परंतु काही कारणास्तव माझा हा खेळ मला थांबवावा लागला 2005 खेळापासून माझा संबंध तुटू नये म्हणून फक्त मी एक पार्टिसिपेशन कंटिन्यू ठेवलं 2005 ते 2010. व 2010 मी पुन्हा माझ्या या खेळाला सुरुवात केली. हा खेळ 5 गॅपनंतर सुरू करणं खरं माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. त्याच्यानंतर स्पर्धा इतकी वाढलेली होती की मी हा खेळ करू शकेल का, कंटिन्यू टिकू शकेल का नवीन आलेल्या मुलांमध्ये. कारण मी खेळ सुरू करताना 2002 माझं ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला म्हणजे वयाच्या 21व्या वर्षी मी हा खेळ सुरू केला होता. परंतु मधल्या काळात मी नोकरी केल्यानंतर परत जेव्हा मी शूटिंगमध्ये 2010 प्रोफेशनल यायचा निर्णय घेतला त्यावेळेला मी माझी मैत्रीण मोनाली गोरे, जी आत्ता सध्या भारतीय नेमबाजी संघाची प्रशिक्षक आहे व माझे गुरु श्री विश्वराज बाम यांच्याशी चर्चा केली. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला की तू करू शकते, आत्ताही तू या खेळात परत येऊ शकते. आणि मी 2010 पुन्हा माझ्या प्रवासाला सुरुवात केली. 2011 मी महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 34व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा केरळ येथे. तेथे आम्हाला सांघिक रौप्य मिळालं. शिवछत्रपती पुरस्कार हे माझं अल्टिमेट एम नाही आहे, मला याही पुढे जायचं आहे. राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराकडे मला वाटचाल करायची आहे. आणि त्याचबरोबर माझी अकॅडमी, सातपूरची अकॅडमी आणि अजून एक सेंटर माझं नाशिक जिमखाण्याला जे चालतं ते दोन्हीही एक सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून डेव्हलप करण्याच्या मी प्रयत्नात आहे आणि त्याच्या दृष्टीने माझी वाटचाल सुरू आहे. मी कर्मय देशदूतनी जो हा कार्यक्रम सुरू केला आहे कर्मयोगिनी पुरस्कार, हा पुरस्कार मिळणं न मिळणं हा नंतरचा भाग आहे, तो महत्त्वाचा भाग नाही. महत्त्वाचा भाग आहे की या माध्यमातून माझ्यासारख्या ज्या महिला मुली ज्यांचं काम सुरू आहे विविध आमच्या क्षेत्रामध्ये ते लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना ते माहिती होणार हे जास्त महत्त्वाचं आहे की अशाही प्रकारचं काम नाशिकमध्ये चालू आहे. त्याबद्दल मी देशदूतची फार खूप आभारी आहे की त्यांनी मला या माझी या पुरस्कारासाठी निवड केली आणि मी त्यांचं खूप अभिनंदन करते की देशदूतचं अभिनंदन करते की देशदूतने हा उपक्रम राबवला जेणेकरून अनेक महिलांचं काम लोकांपुढे येईल, लोकांना माहिती पडेल आणि अनेक लोक त्याच्यामुळे उत्स्फूर्त प्रेरित होतील आणि त्यांच्या क्षेत्रात काम करण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद.